नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मटार पुलाव आणि तोही अगदी लग्नातल्या पंक्तीमध्ये जसा बनतो त्याप्रमाणे बनवणार आहोत। तर फार कमीत कमी साहित्यामध्ये आणि इन्स्टंट असा हा मटार भात बनतो। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर हा चविष्ट मटार भात बनवण्यासाठी आपल्याला अगोदर तांदूळ लागणार आहे। तर इथे मी बासमती तांदूळ साधारण 15 ते 20 मिनिटांपर्यंत या प्रकारे भिजत घातले होते। अगोदर तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळाच्या वरती एवढं पाणी टाकून त्याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला याप्रमाणे भिजवून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर इथे मी एक मोठा कांदा या प्रकारे लांबट कापून घेतलेला आहे आणि साधारण जेवढे तांदूळ तेवढेच मी इथे मटार घेतलेले आहेत, म्हणजे एक वाटी। तर सुरुवातीला आपण मसाला बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक मसाला वेलची थोडीशी कुटून घेतले आणि थोडी दालचिनी या प्रकारे 1 ते 1.5 इंच आणि साधारण 4 ते 5 लवंगा, 8 ते 10 मिरे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे, थोडेसे हलकेसे रोस्ट करायचे। त्यासाठी थोडंसं तेल घातलं आहे मी 1/2 चमचा। तर यामध्येच आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने आपण साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहोत। आता यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्यासुद्धा घाला आणि व्यवस्थित असं साधारण 1/2 ते 1 मिनटं परतून घेऊया तेलामध्ये। तर आता हा मसाला छान भाजून झालेला आहे। तोच आपल्याला 2 ते 3 यामध्ये हिरवी इलायचीसुद्धा भाजून घालायची आहे। तर ती पण इथे मी छान भाजून घेतलेली आहे। आता एकत्रित आपल्याला हे सर्व मसाल्याचे जिन्नस वाटून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर यामध्ये पाणी बिलकुल घ्यायचं नाही आहे, कोरडेच आपल्याला ते या प्रकारे वाटून घ्यायचे आहे। तर बघा अशी पेस्ट आपल्याला वाटून मिळेल। तर हा मसाला आता आपला तयार झालेला आहे। तर आता इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची। तर त्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचे। साधारण इथे मी 2 चमचे तूप घातलं आहे। तर तुम्ही आवडीनुसार यामध्ये तेलसुद्धा वापरू शकता। आता हे छान गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे साधारण 1 चमचा। तर जिरे छान ततळले की यामध्ये तमालपत्र घालायचे, इथे साधारण 2 तमालपत्रे घातलेले आहेत। तळून घेऊया व्यवस्थित। आता यामध्ये आपल्याला काजूचे काप घालायचे, इथे काजूचे उघट काप करून मी घेतलेले आहे। तर ते थोडेसे तळून घेऊया। आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर इथे कांदा मी उघट कापून घेतलेला आहे। तर तुम्ही याची आडवासुद्धा कांदा कापून घेऊ शकता। तर हा दिसायला पण छान दिसतो, त्यामुळे मी या प्रकारे उघट कापून घेतला आहे आणि पटापट कापूनसुद्धा होतो। आता व्यवस्थित याला आपण यामध्ये थोडंसं सॉफ्ट करून घेऊया। तर कांदा छान साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण सॉफ्ट करून घेतलेला आहे। तर यामध्ये आता आपण हा जो ताजा मसाला वाटून घेतला आहे तो पण घातलेला आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये, म्हणजे मसाला तेलामध्ये छान असा तळला जाईल आणि आपल्या पुलावला छान अशी टेस्ट या मसाल्याची येईल। तर या प्रकारे हलवत राहूया। तर बघा इथे कांदासुद्धा सॉफ्ट झाला आहे, मसाला तळून झालेला आहे। तर यामध्ये आता इथे मी मटारचे दाणे घातलेले आहेत। तर जेवढे तांदूळ तेवढेच इथे मी मटार वापरलेले आहे, तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त घेऊ शकता। आता मटारसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला छान मटारला लागेल। तर या ठिकाणी या प्रकारे आता आपण हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जो तांदूळ 15 मिनिटांसाठी भिजत घातला होता तर त्यातील पाणी काढून तो तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तर इथे मी हा संपूर्ण तांदूळ यामध्ये घालत आहे। तर मटार पुलावसाठी आपल्याला बासमती तांदूळच लागतो। तर त्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहे त्यातील तुम्ही कोणताही प्रकार घेऊ शकता, पण साधारणतः जुनाच तांदूळ घ्यावा, म्हणजे आपला जो पुलाव आहे तर चिकट होत नाही। तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि साधारण 2 ते 3 मिनटं त्याला या प्रकारे परतून घेऊया। तर इथे मी झाकण ठेवलं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनटं या प्रकारे त्याला परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी तांदळाचा पुलाव करत आहे।
तर तांदूळ जेवढे त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाट्या पाणी इथे मी घातलेलं आहे. तर जर आपण कुकरमध्ये हा भात करत असाल तर साधारण 1.5 पटच पाणी घालायचं. आता यामध्ये मीठ घालते आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर आता यावर झाकण ठेवून साधारण 7 ते 8 मिनिटांपर्यंत आपण हा मटार भात शिजवून घेणार आहोत. तर इथे मी पॅनमध्ये झाकण लावून हा भात करत आहे, त्यामुळे 7 ते 8 मिनिटं लागतील. आणि कुकरमध्ये जर आपण करत असाल तर प्रेशर कुकरला साधारण 1 शिट्टीमध्येच हा भात तयार होतो. तर इथून बघू शकता छान असा मोकळा मोकळा हा मटार भात साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे. तर याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर बघा किती छान असा मोकळा मोकळा हा भात तयार झालेला आहे. तर यावरून आता मी थोडंसं साधारण 1 चमचा तूप घालते आहे, साजूक तूप, म्हणजे छान हा भात मोकळा मोकळा राहायला मदत होईल. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर तयार आहे आपला मटर पुलाव, अतिशय टेस्टी, अतिशय छान मोकळा मोकळा. तर आता सर्व करायला आपण काढून घेऊया. तुम्ही ते बघू शकता छान मोकळा मोकळा आपला हा मटर भात तयार झालेला आहे. आहे त्यावेळी अचानक घरी कोणी पाहुणे आले तर जेवणासोबत हा मटार भात आपण इन्स्टंट बनवू शकता. तर थोडंसं कोथिंबीरने इथे मी सजवत आहे आणि त्यासोबत लिंबू. तर हा मटार भात तुम्ही इतर जेवणासोबत बनवू शकता, त्याचबरोबर असा छोट्या मुलांसाठी सुद्धा खायला चांगला पर्याय आहे. तर रेसिपी कशी वाटली, आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा. थँक्यू.